नमस्कार, घर आणि ती मध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की आपण मेकअप वरती कोणत्या पद्धतीने पैसे वाचवू शकतो, म्हणजे कमीत कमी खर्चात आपण कशा पद्धतीने मेकअप करू शकतो। चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्याआधी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि सोबत घंटीचं बटन पण दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। तसंच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। मनी सेव्हिंगवरती मी याआधीसुद्धा बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ते व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिले नसतील तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। चला तर मग बघूया आपण मेकअपवरती कशा पद्धतीने पैसे वाचवू शकतो। टिप नंबर एक आहे, मेकअप प्रोडक्ट खरेदी करण्यापूर्वी आपल्या चेहऱ्याचा टाईप आणि चेहऱ्याचा रंग याचा व्यवस्थित अभ्यास करून घ्या, जेणेकरून आपले प्रोडक्ट वाया जाणार नाही। जसं की आपल्या चेहऱ्याला कोणत्या रंगाचं फाउंडेशन मॅच होतं हे जर आपल्याला माहीत नसेल, म्हणजे आपल्या फाउंडेशनची शेड जर आपल्याला माहीत नसेल, आपण जर चुकून दुसऱ्या शेडचं फाउंडेशन घेऊन आलो तर मग आपण ते फाउंडेशन लावल्यानंतर काही वेळाने आपला मेकअप काळा पडू लागतो आणि मग आपल्याला वाटतं की अरे त्यापेक्षा आपण मेकअप न केलेलाच बरा, आणि मग आपलं जे प्रोडक्ट असतं म्हणजे जे काही फाउंडेशन असेल ते वाया जातं। तसंच जे सी सी क्रीम असतात त्यांच्यातसुद्धा वेगवेगळे शेड्स येत असतात, त्यातही जर आपल्याला आपला शेड माहीत नसेल तर मग आपण चुकीचा काही शेड आणला तर तेव्हासुद्धा तसंच होतं, एकतर मेकअप काळा पडतो किंवा खूप जास्त पांढरा दिसायला लागतो। त्यामुळे मेकअप खरेदी करण्यापूर्वी, म्हणजे कुठलेही प्रोडक्ट खरेदी करण्यापूर्वी, आपल्या स्किनचा टाईप कोणता आहे किंवा स्किनला कुठल्या रंगाचं कुठल्या शेडचं प्रोडक्ट सूट होतात हे आपण आधीच बघून घेतलं पाहिजे। तर त्यासाठी जेव्हाही आपण मेकअपचे प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी दुकानात जातो तर तिथे त्यांच्याकडे टेस्टिंगसाठी काही शेड्स असतात, जे आपण इथे हाताला किंवा मग इकडे गालाला लावून पाहिलं पाहिजे। थोडंसं जर तो आपल्या चेहऱ्याच्या रंगाशी मॅच होत असेल तर आपण त्या रंगाचंच फाउंडेशन खरेदी केलं पाहिजे, नाहीतर मग उगाच आपले पैसे वाया जातात। आता टिप नंबर दोन आहे, कमीत कमी प्रोडक्ट वापरा। बऱ्याचदा काय होतं की आपण मेकअपसाठी लागणारे सगळे प्रोडक्ट आणून ठेवतो आणि मग आपण एकट्यावरतीच मेकअप करत असतो, त्यामुळे हे सगळे प्रोडक्ट वापरले जात नाही आणि मग ते वाया जातात, कारण त्यांची एक्सपायरीसुद्धा होते, तर त्यामुळे मग ते प्रोडक्ट आपण नंतर वापरू शकत नाही। मग आपण अशा वेळी काय करू शकतो की अगदी कमीत कमी प्रोडक्टमध्ये आपण चांगला मेकअपसुद्धा करू शकतो। ती टेक्निक जर आपण शिकून घेतली, यूट्यूबवरती असे बरेच व्हिडिओ दिलेले आहेत की कमी प्रोडक्टमध्ये आपण कसा मेकअप करू शकतो, ते व्हिडिओ पाहूनसुद्धा आपण ते शिकून घेऊ शकतो। किंवा मग जसं की आता आपण फाउंडेशन घेतलं तर फाउंडेशन बऱ्यापैकी महाग मिळतं, त्याच्याऐवजी आपण बी बी क्रीम वापरू शकतो। जर आपल्याला अगदी साधा सिंपल किंवा एखाद्या कार्यक्रमापुरता मेकअप करायचा असेल किंवा रोजचा ऑफिससाठीचा मेकअप करायचा असेल तर तो आपण बी बी क्रीमने अगदी छान करू शकतो, त्यासाठी आपल्याला अगदीच फाउंडेशन आणण्याची गरज नाही आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आपण लिपस्टिकचाच वापर आयशॅडो किंवा ब्लशसाठी करू शकतो, त्यासाठीसुद्धा आपल्याला वेगळे आयशॅडो किंवा ब्लशचं पॅलेट विकत घेण्याची गरज नाही आहे। तिसरी गोष्ट, आपल्याकडे जी काजळ पेन्सिल असते त्याचाच वापर आपण एकतर काजळसाठी पण करू शकतो, दुसरं म्हणजे लायनरसाठीसुद्धा करू शकतो। म्हणजे जर आपल्याला चांगला मेकअप करायचा असेल तर आपल्याकडे अगदी हार्डली 4 ते 5 प्रोडक्ट असले तरीसुद्धा आपण खूप छान पद्धतीने मेकअप करू शकतो, त्यासाठी मेकअपवरती खूप जास्त खर्च करण्याची गरज नसते आणि आपण तिथेसुद्धा आपले पैसे वाचवू शकतो। आता टिप नंबर 4, मेकअप रिमूव्ह करण्यासाठीसुद्धा जे मेकअप रिमूव्हर येतं तर ते बऱ्यापैकी महाग असतं, त्याच्याऐवजी आपण एकतर क्लेन्झिंग मिल्क वापरू शकतो, पण क्लेन्झिंग मिल्कसुद्धा आपल्याला ते परचेस करावंच लागतं आणि तेसुद्धा खूप काही स्वस्त मिळत नाही। पण त्याऐवजी आपण काय करू शकतो, आपल्याकडे घरी खोबरेल तेल असतंच, प्रत्येकाकडेच असतं, ते खोबरेल तेल जर आपण मेकअप काढण्यासाठी उपयोगात आणलं तर आपला मेकअप रिमूव्हरचा खर्चसुद्धा आपण कमी करू शकतो। अगदी खोबरेल तेलाचे 3-4 थेंब फक्त लागतात आणि ते आपण पूर्ण चेहऱ्याला, म्हणजे जिथे आपण मेकअप केलेला आहे तिकडे ते लावले आणि त्यानंतर कापसाने म्हणा किंवा मग आपल्या टिश्यू पेपरने अगदी आपल्या रुमालाने पुसले तरीसुद्धा व्यवस्थित मेकअप हा रिमूव्ह होतो, तर त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा जे मेकअप रिमूव्हर असतात त्यांच्यासाठीचा खर्च करण्याची गरज पडत नाही। आता टिप नंबर 5, ती म्हणजे मेकअप प्रोडक्ट खरेदी करताना जे प्रॉपर मेकअपसाठीचं दुकान असतं आपण तिथूनच ते प्रोडक्ट खरेदी केले पाहिजे। त्याचं कारण असं आहे की जर आपण एखाद्या साध्या जनरल स्टोअर्सवरून ते मेकअपचे प्रोडक्ट खरेदी केले तर पहिली गोष्ट म्हणजे तिथे आपल्याला खूप जास्त व्हरायटी मिळत नाही, म्हणजे आपल्याला जो ब्रँड हवा आहे त्या ब्रँडचे प्रोडक्ट तिथे असतीलच असं नाही। दुसरी गोष्ट म्हणजे तिथे आपल्याला कधीच MRP पेक्षा कमी किमतीत प्रोडक्ट मिळत नाही, MRP वरच आपल्याला ते प्रोडक्ट मिळतात आणि मेकअप प्रोडक्टची MRP
तुम्हालाही माहीत असेल बऱ्यापैकी जास्त असते. त्यापेक्षा खास जिथे मेकअपचेच प्रोडक्ट मिळतात किंवा जे ब्युटी पार्लरसाठीचे जे खास दुकानं असतात जिथून प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट प्रोडक्ट खरेदी करतात, अशा दुकानांवरनं जर आपण ते प्रोडक्ट खरेदी केले तर आपल्याला छानपैकी डिस्काउंटसुद्धा मिळतो आणि तिथे खूप वेगवेगळ्या व्हरायटीजचे प्रोडक्ट आपल्याला मिळतात. तर आपल्या स्किनला सूट होणारे किंवा मग आपल्याला हवा असणारा ब्रँडसुद्धा तिथे मिळतो. किंवा मग आपण ऑनलाईनसुद्धा हे प्रोडक्ट खरेदी करू शकतो. ऑनलाईन जर आपल्याला समजा आपला शेड व्यवस्थित माहीत असेल किंवा आपल्याला कुठली कंपनीचे प्रोडक्ट हवेत ते व्यवस्थित माहिती असतील तर ऑनलाईनसुद्धा आपल्याला हे प्रोडक्ट बऱ्यापैकी डिस्काउंटमध्ये मिळून जातात. तसंच काही जे मेकअप प्रोडक्टच्या कंपन्या असतात त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटसुद्धा असतात आणि त्या वेबसाईटवरतीसुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने डिस्काउंट ऑफर ठेवलेल्या असतात. तर आपण तिथूनसुद्धा हे मेकअप प्रोडक्ट खरेदी करू शकतो. यामुळेसुद्धा आपले बऱ्यापैकी पैसे वाचू शकतात. तसंच जेव्हाही आपण मेकअप प्रोडक्ट खरेदी करू तर तेव्हा ते चांगल्याच क्वालिटीचे, चांगल्या कंपनीचे आणि जे ट्रस्टेड असतात असेच मेकअप प्रोडक्ट खरेदी करायचे, जेणेकरून आपल्या जे स्किन आहे त्या स्किनला काहीही नुकसान होणार नाही. कारण जर आपण समजा अगदी स्वस्तातले प्रोडक्ट खरेदी करायला गेलो आणि जर ते आपल्या स्किनसाठी नुकसानकारक ठरत असतील तर मग आपल्याला स्किनच्या जे डॉक्टरकडे अजून जास्त पैसे वाया घालावे लागतील. त्यापेक्षा जे प्रोडक्ट आहेत तेच आपण चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या कंपनीचे जर खरेदी केले तर मग आपल्याला स्किनला काहीच नुकसान होत नाही. आता अजून एक बोनस टिप, ती अशी की आपल्याकडे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या असतात किंवा नवनवीन प्रकारच्या साड्या आपण घेत असतो आणि प्रत्येक साडीवरती नवीन ब्लाऊज शिवायचं म्हटलं म्हणजे प्रत्येक ब्लाऊजची किमान 500 रुपये शिलाई आपल्याला द्यावी लागते आणि मग असा आपण बऱ्यापैकी खर्च आपला होत असतो. त्याऐवजी आपण जर असे काही ब्लाऊज शिवून घेतले की जे प्रत्येक साडीवरती आपल्याला मॅच करता येतील, जसं की काळ्या रंगाचं असतं, त्यानंतर गोल्डन कलरचं असतं, अजून बरेच असे प्रकार आहेत जे आपण जर समजा स्टँडर्ड ते ब्लाऊज शिवून घेतले तर मग ते ब्लाऊज आपण कुठल्याही साडीवरती मॅच करू शकतो. त्यासाठीच आपल्याला खास वेगळे असे ब्लाऊज शिवून घेण्याची गरज पडणार नाही. आणि हे ब्लाऊज कोणकोणते आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही जरूर चेक करा आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. तसंच दागिनेसुद्धा आपण प्रत्येक साडीवरती वेगवेगळे घेण्यापेक्षा काही स्टँडर्ड दागिने असतात ते जर आपण घेऊन ठेवले, जसं की काही कानातले असतील जे तुम्ही प्रत्येक साडीवरती मॅच करू शकता किंवा एखादं गळ्यातलं असेल तेसुद्धा तुम्ही प्रत्येक साडीवरती मॅच करू शकता, असे जर काही दागिने तुम्ही घेऊन ठेवले तर मग प्रत्येक वेळी प्रत्येक साडीवरती किंवा ड्रेसवरती वेगवेगळे दागिने घेण्याची आपल्याला गरज पडणार नाही आणि तिथेसुद्धा आपण बऱ्यापैकी बचत करू शकू. तर मग ह्या होत्या त्या टिप्स ज्यामुळे आपण मेकअप आणि फॅशनमध्येसुद्धा पैशांची चांगल्या पद्धतीने बचत करू शकतो. तुम्हाला या टिप कशा वाटल्या मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडल्या असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.